नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनल थॉट्स ऑफ विथ मध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी राहतील त्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट आहे। किस्सा आहे की आज आमचं जे आहे आम्हाला जे सीट मॅट्रिक साधं सीट मॅट्रिक आज आम्हाला बघायला मिळेल का। दुसरी अपडेट म्हणजे की भरपूर विद्यार्थी विचारत आहे की सर खूप दिवस झाले तुम्ही काही अपडेट देत नाही आहे, डायरेक्ट सेकंड इयरची जी एम एस टी सी ई टीची वेबसाईट आहे तेही काही अपडेट देत नाही आहे, आमची जे प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आहे ते कधी होईल, प्रोविजनल सीट मॅट्रिक झाल्यानंतर आम्हाला सेकंड कॅप राऊंड जो आहे तो कधी भरायचा आहे, काहीही अपडेट्स तुम्ही आजपर्यंत दिलेले नाही आहे, दोन दिवस झाले तर असं का। आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की बघा की ज्या सीट मॅट्रिक्स आहे ते आम्हाला कधीपर्यंत पाहायला मिळेल, कारण की कोणतीही अपडेट असो जे आपण लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देण्याची प्रयत्न जो आहे तो केला की बघा तुमचा आज फायनल मेरिट लिस्ट आहे वगैरे आहे, सर्व ज्या मेरिट लिस्ट निघल्या ज्या प्रोविजनल निघल्या ज्या कॅप राऊंड निघल्या त्याची पूर्णपणे मी अपडेट्स तुम्हाला दिलेली आहे आणि ती 100% खरी झालेली आहे। तशीच सीट मॅट्रिकची आणि जे आता तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक जे आहे किती सीट आहेत ज्या तुम्हाला अवेलेबल आहे सेकंड राऊंडसाठी, तर ती अपडेट तुम्ही का दिलेली नाही आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की 2 ते 3 दिवस झाले माझी तब्येतसुद्धा चांगली नव्हती आणि त्यामुळे जे अपडेट्स आहे मी ते तुम्हाला देऊ शकलो नाही, परंतु या एक व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला अपडेट्स मिळतील। डायरेक्ट सेकंड इयर असो एम एस टी सी टी असो पूर्णपणे तुमचं कन्फ्युजन जे आहे ते पूर्णपणे कन्फ्युजन दूर होऊन जाईल। नीट हा व्हिडिओ बघा आणि तुमचं जे फोकस पॉईंट आहे तो फोकस पॉईंट कसा असला पाहिजे आणि कोणते अपडेट्स आहेत ते अपडेट्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजे तर बघा व्हिडिओमध्ये। पहिली अपडेट्स बघा विद्यार्थी मित्रांनो की सीट जे प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे जे प्रोविजनल सीट की आता कोणत्या कॉलेजला किती सीट अवेलेबल आहे हे तुम्हाला कसं माहीत पडेल आणि ती जी लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला कधी पाहायला मिळेल। आणि ती जी लिस्ट आहे ती लिस्टची डेट जे ते 6 डिसेंबर दिली होती, परंतु ती लिस्ट जी आहे ती लिस्ट अजूनपर्यंतही लागली नाही, याचं कारण का ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगतो। बघा विद्यार्थी मित्रांनो की 7 तारीख दिली होती बरोबर आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे की मधात जेव्हा फर्स्ट राऊंड लागला कॅपराऊंड 1 तर कॅपराऊंड 1 लागल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की 2 दिवस जे आहे ते ॲडमिशनसाठी दिले होते, परंतु त्या 2 दिवसामध्ये एक शनिवार आणि एक रविवार असे 2 दिवस आल्यामुळे काही भरपूर कॉलेज राहतात की ज्यांना रविवारीसुद्धा सुट्टी राहत असते आणि कोविडचे जे आहे इंट्रक्शनसुद्धा चालू आहे, कोविडचे जे निर्णय आहे ते निर्णयसुद्धा आता कडकपणे केलेले आहे कॉलेजेससाठी। तर बघा की रेग्युलरली एवढं जे आहे ॲडमिशन आहे ते ॲडमिशन हँडल केल्या गेल्या नव्हत्या 2 दिवसामध्ये, म्हणून तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ते वाढवली गेली होती, तर मंगळवारपर्यंत ॲडमिशन प्रोसेस करण्यात आली होती आणि त्याचमुळे तुमची जी आहे सीट मॅट्रिक लेट झालेली आहे। याचं दुसरं कारण काहीही नाही आहे किंवा भरपूर यूट्यूबर तुम्हाला सांगतील की असं झालेलं आहे हे झालेलं आहे ते झालेलं आहे, तर तसं काहीच नाही आहे। ॲडमिशनसाठी 1 दिवस वाढवलेला आहे त्यामुळे तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक जी आहे ती तुम्हाला नंतर पाहायला मिळेल। आता ती कधी पाहायला मिळेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो ती आज रात्री किंवा उद्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल। आणि तुमची मग सर सीट मॅट्रिक काही विद्यार्थी हे विचारतील की सर सीट मॅट्रिकची डेट्स जर एक्सटेंड केली तर मग आमच्या कॅपराऊंड 2 भरण्याच्या डेट्ससुद्धा एक्सटेंड होतील का, तर 100% त्या डेट्ससुद्धा तुमच्या एक्सटेंड होतील आणि तुम्हाला जो आहे तो कॅपराऊंडची ज्या डेट्स आहे त्या 11 तारखेपर्यंतसुद्धा जाऊ शकता आणि 11 नंतर तुम्हाला जे आहे 12 ते 13 तारखेला तुम्हाला तुमचं सेकंड राऊंडसाठी कोणकोणते अलॉटमेंट झालेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजेच एक्सटेंड तुमच्या डेट 100% होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की ही झाली तुमची दुसरी अपडेट। एम एस टी सी ई टीसाठी अशी अपडेट्स आहे की विद्यार्थी मित्रांनो की भरपूर विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहे की सर आम्हाला फर्स्ट राऊंडला चांगलं कॉलेज लागलेलं आहे परंतु सेकंड राऊंड आम्ही बेटरमेंटसाठी खेळायचा की नाही खेळायचा, तर बघा की तुम्हाला जर बेटर कॉलेज लागलं असेल तर त्यापेक्षा जर बेटर कॉलेज असेल तर ते कॉलेज तुम्ही बेटरमेंटसाठी ट्राय करा। तुमचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ यावेळेस सेकंड लिस्टसाठी हाय जाऊ शकतो काही कॉलेजचा किंवा काही कॉलेजचा कमीसुद्धा होऊ शकतो, म्हणून तुम्हाला रँकिंग बघायची आहे। तुमचा मे बी कट ऑफ जो आहे तो कमी होणार आहे 1 ते 2% मिडल लेवलचे जे कॉलेज आहे त्यांचे आणि टॉप लेवलचे जे कॉलेज आहे त्यांचे 1% तुमचा कट ऑफ एम एस टी सी ई टीचा कमीसुद्धा होऊ शकतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो की बेटरमेंटसाठी तुम्हाला जायचंच आहे, तर हे जे अपडेट्स आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्ण अपडेट लक्षात ठेवायच्या। तसंच बघा की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांना चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून जे नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या होम स्क्रीनवरसुद्धा पाहायला मिळेल। तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा। जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।